दोन्ही संघांचा विचार केला तर पहिली मॅच तर मयूर दळवी यांना विनंती असेल नक्कीच मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दोन्ही संघांचा विचार केला, एक एक सामना जिंकून दुसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश केलेले दोन्ही संघ आहेत. एका बाजूला असेल जयदुर्गा सुरई तर दुसऱ्या बाजूला असेल टेमघर पाडा. तर सुरई संघाने नाणेफेकीचा कॉल प्राप्त करून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं टेमघर पाडा या संघाला. नक्की या स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल. नक्की ड्रेसिंग कंपल्सरी असेल, मॅच टाई झाली तर सुपर ओव्हर असेल. पंचांचा इशारा सामन्यास सुरुवात होते. गोलंदाज आपण पाहू शकता केतन. पहिला चेंडू सुरेख चेंडू स्विंग अँड मिस. काय सुंदर चेंडू हातला होता, बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होत नाही, डॉट चेंडूचे सांगतात या ठिकाणी. मात्र मागच्या सामन्याचा विचार केला तर काय सुंदर गोलंदाजी केली होती जयदुर्गा सुरेश संघाच्या. चारही गोलंदाज खास करून केतन यांनी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात करून दिली होती आपल्या संघाला. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्याचा पाठलाग करतात. नो मॅन साइड मध्ये चेंडू पडतो. तत्पूर्वी दोन धावा सहज रीतीने पळून काढल्या जातात. दोन धावेने संघाचा अकाउंट ओपन होतो या ठिकाणी आणि विश्वजीत सुद्धा आपला अकाउंट ओपन करतो. नक्कीच मिस टाइम स्ट्रोक होता, इनफील्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच मिस टाइम स्ट्रोक पाहिला आपण. तत्पूर्वी दोन धावा पळून काढल्या जातात. दोन धावेने धावसंख्या पुरे सर सावते धोनी आकड्यावर. यावेळी शॉर्ट पिच चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होत. नक्कीच मान्यवर रजा घेताना आपल्यापासून नवनाथजी चौधरी साहेब नक्कीच आपण आलात आणि आमच्या स्पर्धेमध्ये शोभा तुम्ही वाढवली आमच्या स्पर्धेची, त्याच्याबद्दल मी आयोजकांकडून तुमचे आभार सुद्धा व्यक्त करतो. यावेळेस मात्र स्लो चेंडू फुल टच चेंडू हलक्या त्याने चेंडूला खेळून काढलं जातं. मिडविकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षण सुंदर होते त्या ठिकाणी. मात्र एकच धाव मिळेल एका धावे समाधान मला, एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते तीन या आकड्यावर. एक सुंदर गोलंदाजी केतनचं जर मागच्या सामन्याचा सुद्धा विचार केला तर चांगली गोलंदाजी केतन यांनी केली होती. पूर्णपणे बॅकफुटवर पहिल्या षटकापासूनच ढकल होता कुडूस या संघाला. नक्कीच एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेला, एक बिग फाईट. दोन्ही संघांचा विचार केला, समान ताकदीचे दोन्ही संघ. यावेळेस मात्र स्विच इट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू जातो सरळ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव तत्पूर्वी केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते चार या आकड्यावर. चांगली गोलंदाजी या ठिकाणी मात्र केतनेच्या माध्यमातून आपण पाहू शकता. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली जाते या ठिकाणी. मात्र आत्तापर्यंत विचार केला तर पाच चेंडू हातल्यात आणि फक्त चार धावा खर्च केल्यात. काय सुरेख गोलंदाजी. नक्कीच पूर्णपणे बांधून ठेवलेल्या विश्वजीत सारख्या फलंदाजाला पिंटू मागच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती पिंटूने आणि सुद्धा एक उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आला. मात्र वंचित ठेवल्या मोठ्या फटक्यांपासून. यालाच मात्र शॉर्ट टर्म पुल करतो आणि पॉवरफुल सुद्धा होतो चेंडू जातो डीप मिड विकेट रिझन मधून एका टप्प्याने सीमा पार धावते चार हा दर्जेदार चौकार. तर नवीन गोलंदाज पाहू शकता या ठिकाणी अतुल आलेला आहे. दरम्यान सचिन कोंडकर साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. नक्की त्यांच्या माध्यमातून ज्यूस जे मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला त्यांनी स्पॉन्सर केले नांदकरगावचे समाजसेवक, तर नक्की या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे हृदयाच्या अंतकरणातून मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. तर नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला तर नक्की शेवटच्या चेंडूवर काय सुंदर फटका आपण पाहिला विश्वजीत याच्या बॅटमधून. चार धावेंसाठी चेंडू
नक्कीच चौकार ज्यामध्ये धावसंख्या पुढे जाते ती 8 वर, कुठलाही फलंदाज मात्र आतापर्यंत बाद झालेला नाही. यावेळी माझा स्टेप आउट करून फक्त दिशा दाखवायची होती आणि ती दिशा दाखवली जाते. चेंडू जात सर सी मार्शा पलीकडे, अजून एक देखना चौकार. नक्कीच काय सुंदर फटका पाहिला पण पिंटू याच्या बॅटमधून सीमारेषा पलीकडे पाठवला. 4 धावांसाठी चौका, चौकारच्या मदतीने धावसंख्या जाते ती 12 या आकड्यावर. नक्कीच आता मात्र दोन्ही फलंदाजाने आपले हात खोलले या ठिकाणी. यावेळेस म्हणतो पल्लू शॉट, पुन्हा एकदा चेंडू जातो ब्लॉकेट्स केले झन मध्ये, एक धाव पळून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न फंबलिंग होते त्या ठिकाणी, मात्र बघता बघता दुसरी सुद्धा धाव पूर्ण केली जाते. सुंदर फटका, 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते ती 14 या आकड्यावर. नक्कीच आता जर विचार केला टिमगर पडा संघाची, नक्कीच आता चांगली सुरुवात झालेली आहे. दोन्ही संघ फलंदाजांचा विचार केला, दोघांच्या बॅटमधून एक एक चौकार सुद्धा आपण पाहिलेला आहे. नक्कीच मागच्या सामन्याचा विचार केला तर सुरेश संघाची काय गोलंदाजी झाली होती, फक्त आणि फक्त 5 षटकामध्ये 19 धावांवर रोखलं होतं कुडूस या संघाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पल्लू शॉट मारण्याचा प्रयत्न होतो, बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होत नाही. तत्पूर्वी एक धाव नक्कीच पळून काढली जाते, एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते 15 या आकड्यावर. नक्की जर टोंगरपाडा संघाचा विचार केला, जमेची बाजू का अजून कुठलाही फलंदाज बाद झाला नाही, चांगली सुरुवात दोन्ही फलंदाजांकडून पाहू शकता. पण विश्वजीत असेल, पिंटू असेल, पिंटूचा विचार केला तर 4 चेंडूमध्ये 7 धावांवर खेळतोय आणि विश्वजीतचा विचार केला तर 5 चेंडूमध्ये 7 धावांवर खेळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज, राईट हँड ओव्हर द विकेट अतुल. यावेळेस मात्र सुंदर चेंडू आतळला, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होत नाही. नक्की जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होतो, फुटवर्कचा उपयोग होत नाही या ठिकाणी फलंदाजांकडनं. नक्की निधार चेंडूचे सांगता होते, आता मात्र नक्कीच कमबॅक करून देतो का अतुल. जर सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये अतुलचा जर विचार केला, आतापर्यंत फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. सेकंड पॉवर प्ले आपण पाहू शकता. यावेळी मला स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न चेंडू खाली सरतो, निर्धार चेंडूची पुन्हा सांगते होते. काय सुंदर गोलंदाजी होती आतुळ्याच्याकडनं. आता बॅक टू बॅक 2 निर्धार चेंडू आतल्यात. विश्वजीत याला चेंडू काही समजला नाही, चेंडू पडल्यानंतर खाली सरायला होता. सुंदर गोलंदाजी आतुळ्याच्याकडनं आपण पाहू शकता. आता कमबॅक करून दिला अतुलने जर विचार केला तर मागच्या 2 चेंडूंचा. यावेळेस मात्र सुंदर फटका, चेंडू भरपूर वेळ हवेमध्ये आहे आणि या ठिकाणी मात्र माघारी परतावं लागेल विश्वजीत याला. काय सुंदर रीतीने टिपलाय झेल आणि संपला विश्वजीत याचा खेळ. फलंदाज पाहू शकतात जगदीश, एक चांगला फलंदाज जगदीश तर गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. या ठिकाणी आपण पाहू शकता सुजित, 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी मात्र समाप्त झालाय. 2 षटकांच्या वाजवी खेळानंतर धावसंख्या आपण स्कोर पाहू शकता 15. नक्की सुरू गोलंदाजी केली अतुल आणि आता मात्र नवीन फलंदाज जगदीशाला पाहतो. जगदीशचा विचार केला, 6 चेंडू 7 षटकार मारण्याचा विक्रम त्यांनी केला होता भिवंडीमध्ये. नक्की जगदीश हा जुना खेळाडू, भरपूर वर्षाचा अनुभव जगदीश नाईक याच्याकडे. नक्की जग्या या नावाने प्रसिद्ध असलेला फलंदाज, नक्की त्याच्या बॅटमधून मोठे फटके येतील का, नक्की प्रेक्षक सुद्धा तशी वाट पाहत असतील. पहिला चेंडू लो फुलटा, चेंडू सन्मान दिला जातो चेंडूला, हलक्या त्याने खेळून काढला जातोय.
तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा पाहू शकता मिड विकेट रिझनमध्ये। तत्पूर्वे एक धाव पलून काढली, एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते 16 या आकड्यावर। नक्कीच सामना तर चांगला आहे, याच्यामध्ये काही शंका नाही। दोन्ही संघांचा विचार केला तर नक्कीच भिवंडीमध्ये मिळून करतात दोन्ही संघ, नक्की डावपेच तर पूर्ण माहीत असतील एकमेकाचे। दोन्ही संघांचा विचार केला तर आणि दोन्ही दादा संघ म्हटलं जातात भिवंडीतील। यावेळेस माझा सुचित केला जातो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा, मात्र बनेल दर्शक चेंडू जातो सीमारेषा पलीकडे, 4 धावांसाठी हा चौकार। काय सुंदर फटका सुचितचा, बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून चेंडूला पाठवला, 4 धावांसाठी चौकार। चौकारच्या मध्ये धावसंख्या पुढे सरसावतो 20 या आकड्यावर। सुचितचा जर विचार केला, जेव्हा 2003 पासून 2020 सामने आले त्या दिवसापासून मात्र सुचितचे फटके भरपूर खेळले जातात। यावेळेस पुन्हा एकदा सुंदर फटका सजवला, चेंडू जात सरळ लॉंग लेग सीमारेषा पलीकडे, 4 धावांसाठी अजून एक नेत्रदीपक चौकार। काय फळंदाजी होती या ठिकाणी पिंटूची, नक्कीच पिंटूचा विचार केला, आतापर्यंत 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत। मैदानाच्या 4 बाजूने मात्र फटके खेळून काढत पिंटू याने सुरेख फळंदाजी होती। पिंटू पाटील यावेळेस मात्र सुंदर चेंडू कमबॅक करून देतो गोलंदाज सुजित। बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होत नाही, डॉट चेंडूची सांगता होते या ठिकाणी, मात्र नक्कीच कमबॅक करावा लागेल कारण की धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपण पाहू शकता धावपळकर 24-24 वन लॉस, चांगल्या स्थितीमध्ये वाहू शकता टेंबर पाडा या संघाला। यावेळेस मात्र फुलटा चेंडू पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळून काढला जातो, मनगटी फटका आपण पाहू शकता कॉ कॉर्नर क्षेत्रामध्ये, सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा केले जाते। तत्पूर्वी एक धाव पळवून काढली जाते, एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते 25 या आकड्यावर। नक्कीच मोठा फटका नाही आला तरी मात्र एकेरी दुहेरी धावसंख्या सुद्धा सहज रीतीने पळून काढली जाते टेंगरपाडा संघाकडनं, नक्की चांगले रणनीती विदर्भ म्हणेन। चौकार षटकार जरी नाही आले तरी एकेरी दुहेरी धावसंख्येमध्ये धावफळ घालतो ठेवलेले या ठिकाणी। दोन्ही फळंदाजांचा विचार केला तर आता मात्र बॅटची एज घेऊन चेंडू सरळ जातो शॉर्ट थर्डमेंट रिझन मध्ये, जगदीशला माघारी परतावला, धक्का क्रमांक दुसरा लागतो तो संघाला 25 या आकड्यावर। षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, 25 या आकड्यावर आपण पाहू शकता टेंगर पाडा या संघाची। तर नवीन फलंदाज येतो या ठिकाणी मात्र हरी जोशी, नक्कीच मागच्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार फटकावला होता हरी जोशी यांनी, नक्कीच एक क्लासिक प्लेअर म्हणून ओळख आहे या फलंदाजाची। अष्टपैलू कामगिरी नक्की त्याच्या माध्यमातून वारंवार आपण पाहतोय। यावेळेस पुन्हा एकदा सुचितचा फटका, चेंडू जात सर एका टप्प्याने सीमारेषा पलीकडे, 4 धावांसाठी अजून एक येतोय चौकार। मात्र पिंटू पाटील याच्याकडनं आतापर्यंत विचार केला, 4 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले, नक्कीच काय फळंदाजी करतो आतापर्यंत विचार 20 या धावसंख्येवर खेळतो पिंटू पाटील, 9 चेंडूंचा सामना केलाय, काय फळंदाजी। 2 सुजितचे फटके सुद्धा त्याच्या बॅटमधून आपण पाहिला, एक पल्लू शॉट सुद्धा आपण पाहिला,
नक्कीच धावसंख्येचा विचार केला 29 या आकड्यावर पाहू शकता. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यास भाग पाडलाय पिंटू पाटील यांनी, कारण काय फलंदाजी होते बॅट होईल ते पिंटू पाटील याची. पुन्हा एकदा तशा प्रकारे पल्लू शॉट मारण्याचा प्रयत्न होते. तत्पूर्वी एक धाव पळून गेले लेखबाईचा इशारा त्या पंचांचा. नक्कीच एका धावेने धावसंख्या पुढे जाते 30 या आकड्यावर. नक्कीच वारंवार प्रत्येक चेंडूवर काही ना काही करायचा प्रयत्न असे या ठिकाणी पिंटू पाटील याचं. नक्कीच कधी सुचित पाहू शकता आपण, तर कधी पल्लू शॉट मारण्याचा प्रयत्न होत आहे. सुंदर असा क्रीडा नगरी आपण पाहू शकता, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी नानकरची नटलेली सजलेली क्रीडा नगरी आपण पाहू शकता. यावेळेस मध्ये हरिजोशी यांनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू जातो सरळ लॉंग लेग सीमारच्या पलीकडे, चार धावांसाठी पहिला ब्लास्ट होतो हरिजोशीच्या बॅट मधून चौकार. हरी जोशी लावून पाहू शकता पहिल्याच चेंडूवर चौकार आलाय. चौकारच्या मदतीने धावांचा जर विचार केला आपण धावपळकार 34 पाहू शकता. पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज अतुल. यावेळेस मात्र सुंदर चेंडू खोलवर हाताला चेंडू सन्मान दिला जातो चेंडूला. तत्पूर्वी एक धाव पळून काढली जाते एका धावेने धावसंख्या पुढे जाते 35 या आकड्यावर. नक्कीच जर विचार केला चौथा षटक मार्ग असताना चांगली धावसंख्या सुद्धा म्हणता येईल, कारण की गोलंदाजी सुद्धा सुंदर आहे टेमगरपाडा संघाची. सुरेश संघाचा विचार केला तर मागचा काही सामना जिंकला तर 1 सेट फक्त आणि फक्त 19 धावा करून दिला तर कुडूस या संघाला. नक्की तोच विश्वास घेऊन पुन्हा एकदा उतरल्यात मैदानामध्ये. यावेळेस मात्र जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केली जाते पंचांकडे आणि पंचांचा बोर्ड आकाशाकडे. नक्कीच अजून एक धक्का बसतो तो टेमगरपाडा संघाला. पिंटू पाटील बॅट टू बॉल.
यावेळेस मात्र काय सुंदर चेंडू चुकी करताना मात्र विकेट किपरला चेंडू जातो सर विकेट किपरच्या मागे त्याच ठिकाणी फंबलिंग होते आणि चेंडू सरळ जातो लॉंग लेग सीमारेषा पलीकडे चार धावांसाठी हा चौका नक्कीच बाईचा इशारा आलाय पंचांचा आम्हाला तर बाईच्या या चार धावेने धावसंख्या जर विचार केला आपण तर धावपळकर धाव पाहू शकता आपण 42 धावा झाल्या चार षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी मात्र टेमगरपाड्या संघाला 10.50 ची सरासरी राखली या ठिकाणी मात्र टेमगरपाड्या संघाने 42 धावा आपण पाहू शकता चांगल्या स्थितीमध्ये आता नक्कीच शेवटच्या षटकामध्ये नक्कीच कोणता गोलंदाज येतो या ठिकाणी येईल कारण की शेवटचा षटक म्हटला तर हाणामारीचा षटक म्हटलं जातं या षटकाला नक्की जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असतो फलंदाजांचा नक्कीच दरम्यान शुभ आगमन झालंय संजय तरे साहेब अंजुरगावचे समाजसेवक तर विनंती असेल नक्कीच मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे नक्कीच पद्मावती चषकामध्ये त्यांचं हृदयाच्या अंतकरणातून मनपूर्वक सरचे स्वागत असेल तर नक्कीच नवीन गोलंदाज पाहू शकता स्लॉगरचा षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने जबाबदारी दिले विशालेच्या खांद्यावर निशाणेच्या खांद्यावर नक्कीच संजय तरे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे नक्कीच यापुढे होणारी फाईट रांजनोली आणि दापोडे दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती असेल आमच्या टॉस बॉक्स मधून येऊन बसायचं आहे नक्कीच या इनिंगचं शेवटचं षटक आहे या षटक संपाच्या आधी दोन्ही संघटनेकडे आणि टॉस बॉक्स मधून येऊन बसायचं आहे तर जाऊया मैदानाकडे स्ट्राईकला असेल तो हरी जोशी यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू हातलतोय निशान नक्कीच पंच आम्हाला सांगतात वाईट चेंडू अतिरिक्त एक धाव मिळेल एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते 43 या आकड्यावर नक्कीच पहिला चेंडू मात्र दिशाने गोलंदाजी निशांतने सुरुवात करून दिलेली आहे नक्कीच शेवटचा षटक हाणामारीचा षटक म्हटला स्लॉगरचा षटक नक्कीच फलंदाजांचा प्रयत्न असतो या षटकामध्ये जास्तीत जास्त धाव बनवायचा एकदा गोलंदाज ट्रॅकवर सज्ज निशांत यावेळेस माझा सुंदर फटका चेंडू जातो सरळ सीमारेषा पलीकडे जाय 6 धावांसाठी हा षटका पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू बॅट चेंज घेऊन चेंडू जातो शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये सुंदर रीतीने टिपलाय झेल आणि संपला हरी जोशी याचा खेळ निशांतने जर पहिला चेंडू शॉर्टपिच चेंडू होता आणि सुंदररित्या फोल्डचा फटका हरी जोशी याच्या बॅटमधून आपण पाहिला आता मात्र हरी जोशीला माघारी परतावं लागेल तर नवे फलंदाज येतो अजय नक्कीच अजय आपल्या नावाप्रमाणे कामगिरी करेल का अजय सरकेच कारण की शेवटचे चार चेंडू शेष असतील या इनिंग मधले यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू वाईट चेंडू पंच आम्हाला सांगतात पंचांचे दोन्ही समांतर आणि अतिरिक्त एक धाव मिळेल एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते 50 आकडे 50 कम्प्लीट झाले या ठिकाणी टेमगरपाडा संघाचे तर चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना टेमगरपाडा संघ यावेळेस मध्ये पुन्हा एकदा सुंदर फटका आडव्या वाटणे चेंडूला खेळून काढला जातोय तत्पुरे सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा आपण पाहू शकता
एका टप्प्याने चेंडूला उचलतो फेकतो, त्याच दरम्यान एक धाव पळून काढली जाते एका धावेने, धावसंख्या पुढे सरसावते 51 वर। नक्कीच षटकार आल्यानंतर काय गोलंदाजी करतो निशांत, पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर पूर्णपणे कमबॅक करून दिला निशांत याने। नक्की दरम्यान शुभागमन झालेलं आहे विजय पाटील समाजसेवक वेहले, तर नक्की त्यांचे सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल। नक्कीच मान्यवरांची मानधी लाभली, जर विचार केला स्पर्धेला पहिल्या दिवसापासून खूपच संख्येने मान्यवर मात्र या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत। तर जाऊया मैदानाकडे, सुंदर गोलंदाजी प्रश्नाची, यावेळेस मात्र सुंदर फटका, चेंडू जाते सरळ लॉंग लेग सीमारेषा पलीकडे, 7 धावांसाठी हा षटकार, काय सुंदर फटका सजवला, शॉर्टपिच चेंडू होता, नक्कीच पाहिलं होतं चेंडू आणि काय चेंडूला फेकून दिलं या ठिकाणी डीप स्केलच्या वरून सीमारेषा पलीकडे 7 धावांसाठी षटकार। नक्की षटकारच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते 57 या आकड्यावर, नक्कीच सुंदर फटका प्रतीकच्या बॅटमध्ये आपण पाहिला। नक्की चेंडू हरवला किंवा काही झाला तर नवीन चेंडू दिला जाईल, नक्की या स्पर्धेचा नियमच आहे। काय सुंदर फटका सजवला होता या ठिकाणी प्रतीक याने पाहिला आपण, नक्कीच रोहित शर्माची आठवण कुठेतरी करून दिली, नक्कीच फोर्टचा फटका, सुंदर फटका सजवला होता, 7 धावांसाठी षटकार केला आणि षटकाराच्या मधून धावसंख्या आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये पाहू शकता टेमघरपाडा संघाचे 57 या आकड्यावर। नक्कीच निशान कुठेतरी महागडा ठरतो अशी गोलंदाजी निशान याच्याकडनं, पण आतापर्यंत 15 धावा खर्च केल्यात निशांत यांनी मात्र। पुन्हा एकदा ह्याच प्रकारचा फटका सजवलाय, चेंडू जाते एका टप्प्याने डीप स्केलच्या वरून सीमारेषा पलीकडे, अजून एक नेत्रदीपक चौकार।
विश्वजीतने 7 धावांचं, हरीने पुन्हा एकदा 11 धावांची काही साकारलेली आहे. बघूया 64 लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामीवीर मैदानावरती जयदुर्गा क्रिकेट संघ सुरेच आपण पाहताय. तर सलामीवीर रुपेश पाटील आणि अक्षय पाटील असे दोन फलंदाज सलामीला. फिल्डिंग लगेचच लावायची आहे टेमघर पाडा संघ आणि पंचांनीही सामना लगेच सुरू कसा होईल याची काळजी घ्यायची आहे. प्रेक्षकांची गर्दी आम्हाला अपेक्षित नाही आहे, प्रेक्षकांना आम्ही मज्जाव केलाय आणि प्रतिबंध लावलाय की शक्यतो यूट्यूबच्या माध्यमातून GTC या वाहिनीवरती आपण या क्रिकेटचा आनंद घ्या, स्पर्धेचा आनंद घ्या. पद्मावती चषक 2022 ऋतिक कोट गणेश पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली क्रिकेटची ही भव्य दिव्य स्पर्धा. ग्रामस्थ मंडळ नांदकर, गावदेवी स्पोर्ट्स नांदकर, नांदकर स्पोर्ट्स नांदकर, स्वराज्य स्पोर्ट्स नांदकर आयोजकाच्या भूमिकेत खूप मोठा पाठिंबा, आधारस्तंभ हे सगळेजण आहेत आणि या सगळ्यांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करायला हवं. तर ड्रेसिंग कंपल्सरी नियम आहे आणि त्यामुळे टेमघर पाडा संघाला पॅनल्टी 2 धावांची लागलेली आहे, कारण की 12th मॅनकडे आपण पाहिलं तर ट्रॅक पॅन नाही आहे. तर नियमांचं उल्लंघन जर केलं जाईल तर पॅनलाइज तुम्हाला केलं जाणार. आज सकाळी एका संघाला आपण पॅनल्टी लावली होती. तर प्लीज आज खेळणारे जे संघ आहेत, पुढे खेळतील जे संघ, त्यांनाही सूचना असेल की ड्रेसिंग कंपल्सरी आहे. ट्रॅक पॅन्ट टी शर्ट तुम्हाला एकाच रंगाचे परिधान करावे लागतील, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. जाऊया मॅचच्या दिशेने. स्ट्राईकला रुपेश, लिटल मास्टर रुपेश संघनायकाच्या भूमिकेत आहेत. बॉलिंग मार्क वर दीपेश, पहिला चेंडू ओवर द विकेट. हा चेंडू शफलून खेळण्याचा प्रयत्न बीट केलाय. हा डॉट चेंडू येतोय, 64 करायचे आहेत सुरईला आणि 64 करण्यासाठी इथून मात्र जवळजवळ 13 धावगती राखावी लागेल. 12.80 आस्किंग रेट आपण जर पाहाल तर विजयासाठी. पहिला चेंडू डॉट आलाय, लगेच अक्षयने संपर्क साधला रुपेशशी. रुपेश बघूया, अत्यंत अनुभवी खेळाडू, भरपूर वर्ष या संघासाठी खेळता आहेत. संघनायकाच्या भूमिकेत त्यांना आपण बाधा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून देखील ख्याती राहिलेली आहे आणि नेहमीच सलामीला येऊन एक चांगली सुरुवात करून देण्यासाठी जाणले जातात. दीपेश ओवर द विकेट. हो यावेळेस हलक्या हाताने जेलची होताय, शॉर्ट कव्हर पॉइंटला दाखवतोय ड्रिल करून कशा पद्धतीने खेळायचं होतं. रिप्ले मध्ये पाहू शकाल हा फटका फासला, जास्त ताकद नव्हती, टायमिंग तितकं सुरेख नव्हतं, हलक्या हाताने खेळले होते आणि झेल अप्रतिम झेल क्षेत्ररक्षक प्रतीकने डिपलाय. पहिल्या विकेटचं पतन आपण बाद आहेत, फलंदाज बाद होत आहेत सिल्वर डकवरती रुपेश पाटील. निशांत तिसऱ्या क्रमांकावरती, तिसरा क्रमांक क्रिकेटमध्ये फार महत्वाचा मानला गेलेला आहे. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज नेहमीच आक्रमक मानला गेलेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर तिसऱ्या क्रमांकावरती डॉन ब्रॅडमॅनला खेळताना आपण पाहिलं, विवियन रिचर्ड्स यांना पाहिलं, जो रूटला आपण पाहिलं, एबी डिविलियर्सला पाहिलं, रिकी पॉन्टिंग तिसऱ्या क्रमांकावरती खेळायचे भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये. भारताची द वॉल आपण म्हणतो ज्यांना, राहुल द्रविड, विराट कोहली तिसरा क्रमांक आणि या तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती निशांत. बघूया सज्ज होत आहे, स्ट्राईकला आलाय निशांत. निशांत सामना करेल दीपेश, दीपेश पुन्हा एकदा. हा चेंडू मिस टायमिंग, झेलची शक्यता पण निर्जन स्थळी जाऊन चेंडू लँड होतोय. एकच धाव या दरम्यान इथे ऑन साईडला खेळायचं होतं, टायमिंग व्यवस्थित झालं नाही आणि टेमघर पाडा संघाने या खेळपट्टीवरती इतर काही संघांना फलंदाजांना संघर्ष करावा लागला बॅटिंगसाठी, पण त्याच्या विपरीत टेमघर पाडा संघाने मात्र काँक्रीटच्या विकेटवरती, खरं तर भिवंडीचा इतिहास राहिला, काँक्रीटच्या विकेट सातत्याने पाहायला मिळतात. कल्याण डोंबिवलीचा विचार केला तर नेहमीच आपल्याला मातीच्या विकेट्स पाहायला मिळतात आणि त्यामुळे बऱ्याचदा कल्याण डोंबिवलीचे संघ जेव्हा भिवंडीमध्ये खेळतात तेव्हा मात्र त्यांना टायमिंग करणं फार कठीण जात असतं. उद्याही काही संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये दिसतील.
ओ फुलर लेंथ होता, पडल्यानंतर बाहेर निघतोय, हा डॉट चेंडू येतोय आणि या षटकातील आपण पाहिलं तर हा तिसरा चेंडू आपण डॉट पाहतोय आणि धावसंख्या धावपळीवरती एक ही स्थिरावलेली खराब सुरुवात, पण बघूया इथून कमबॅक करतील का स्ट्राईकला अक्षय। गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा दीपेश पंचांच्या डाव्या बाजूने ओढत विकेट, हो पुन्हा एकदा बीट केलंय, सलग दोन चेंडू डॉट येत आहेत, डॉट चेंडूचं पर्सेंटेज वाढलं तर पराभवाचं पर्सेंटेज वाढेल सुरई संघाचं, त्यामुळे इथून हे डॉट चेंडू परवडण्यासारखे नाही, पण टेमगरपाडा संघाने अशाच प्रकारे जर गोलंदाजी टिचून गोलंदाजी केली तर नक्कीच विजय त्यांचा सुकर होऊ शकतो। पुन्हा एकदा दीपेश ओवर द विकेट, हा चेंडू देखील स्लोअर वन होता, पडल्यानंतर बाहेर निघतोय, अत्यंत चांगली गोलंदाजी, अचूकता, भेदकता, आक्रमकता, कल्पकता, विविधता या साऱ्या गोष्टी आज आपण पाहिल्या आणि या षटकाची समाप्ती होते फक्त एक धाव एक गडी बाद केलाय गोलंदाज दीपेशने। आज गोलंदाजांचं वर्चस्व आपण पाहिलं, फलंदाजाने खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली आहे विशेष करून टेमकर बाडाच्या, आणि ही खेळपट्टी आपण पाहिली तर फलंदाजीला आणि गोलंदाजीला अनुकूल आहे, म्हणजे दोन्ही जर आपण विचार केला तर गोलंदाजी जर चांगल्या टप्प्यावरती केली आणि बुद्धीचा वापर करून जर इथे गोलंदाजी कल्पकतेने केली तर गोलंदाजाने हमखास यश, पण फलंदाजी इथे होताना आपण पाहिलेली आहे, त्यामुळे या खेळपट्टीवरती कधी काय घडेल हे सांगणं फार कठीण आहे। आज पहिल्या सामन्यात कुडूसारखा एक ताकदवर संघ ज्यांनी खरं तर आपण पाहतो वाडा तालुका अक्षरशः गाजून ठेवला होता अर्षद होंडोचा संघ, आज 19 धावसंख्येवरती आलाआउट झाला आणि कुठेतरी त्यांचे समर्थक निराश झाले। टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे काही संघ आहेत जे रेकॉर्ड आहेत, खरं तर सांगण्यासारखे आहे, नाव तर कुणाचं घेता येणार नाही, पण 5 धावांवर एक संघ ऑलआउट झालेला आहे, 6 धावांवर ऑलआउट होण्याचा विक्रम आहे, 7 धावांवरही ऑलआउट होण्याचा विक्रम टेनिस बॉल क्रिकेटमध्ये झालेला आहे, त्यामुळे 19 ही धावसंख्या कुडूची सगळ्यात आपल्याला कमी पाहायला मिळाली। हा चेंडू ऑनसाईडला खेळतात, अलंग कार्पेट क्षेत्रक्षक डीपमधून फार वेगाने येत आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे काय घडतंय, तालमेल बिघडला आणि मैदानावरती दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे सुरेश संघाच्या। कॉर्डिनेशन फार महत्वाचं असतं, कॉलिंग फार महत्वाचं असतं, गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन तेंडुलकर जेव्हा जेव्हा खेळपट्टीवरती असायचे तेव्हा तेव्हा जोराने कॉल द्यायचे, येस ऑर नो किंवा वेट, हे कॉल असतात जेव्हा तुम्ही मैदानावरती खेळपट्टीवरती खेळत असता, इथे कुठल्याही प्रकारचं दोघांमधलं अंडरस्टँडिंग आपल्याला पाहायला मिळालं नाही आणि त्याचाच अभाव आणि अशा प्रकारे दुसऱ्या विकेटचं पतन आपण पाहत आहेत। दोन या धावसंख्येवरती मंचावरती भरपूर मान्यवर आणि मयूरला पाहिल्यानंतर मला आठवण आली बल्ल्यांनीचं मैदान मस्कलच्या अगेन्स्ट त्याने मारलेला तो षटकार आणि मी म्हणालो होतो की धष्टपुष्ट शरीराचा मालक आणि अत्यंत जबरदस्त पर्सनॅलिटी मयूरने तो सामना फिनिश केला होता आपल्या स्टाईलने, तो मयूर मात्र मंचावरती आपण पाहतात खूप उंच गेलाय, एलिव्हेशन मिळालंय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि हा येतोय ए वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। तर निशांतच्या बॅटमधून षटकार येतोय आणि हा षटकार संजीवनीचं काम करेल सुरईसाठी, धावसंख्या धावपळीवरती आपण पाहतोय 8 धावा, डावखुरे फलंदाज क्रिकेटच्या विश्वामध्ये नेहमी आक्रमक मानले गेलेले आहेत, त्यांची फलंदाजी पाहणं एक पर्वणी असतं, मात्र हा निशांत इथे षटकाराने जबरदस्त सुरुवात करत असताना आपण पाहिलं तर हा चेंडू मिड ऑनच्या दिशेने मिड ऑफवर क्षेत्ररक्षक जाऊन चेंडू कव्हर करतात, तोपर्यंत एक धाव कमबॅक करत असताना गोलंदाज उमेश धावसंख्या धावपळीवरती 9 करायचे आहे 64, म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर 55ची गरज आहे, लक्ष्यापासून फार दूर आहे अजूनही सुरेश संघ, पण इथून आक्रमण करावं लागेल आणि या मैदानावरती मात्र अग्निपरीक्षा द्यावी लागेल सुरेशच्या फलंदाजांना। एक गडी गमावलाय, दोन गडी गमावलेत रुपेश आणि अक्षय बाद झालेले आहेत, फार मोठी जबाबदारी। दरम्यान तेजस नाईक यांचं शुभाग म्हणून मंचावरती हार्दिक सहर्ष स्वागत आहे
आणि ज्यांच्या माध्यमातून खरं तर मॅन ऑफ द सिरीजची ही बाईक आम्हाला देण्यात आलेली आहे. असे तेजस एकनाथ नाईक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं मनापासून आभार. पण त्या ठिकाणी काहीतरी तर मोरेश्वर प्लीज, पंच काहीतरी या ठिकाणी शंका आहे, पंचांच्या मनामध्ये काहीतरी प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे, तर प्लीज कोणीतरी कमिटी मेंबरने जाऊन पंचांशी चर्चा करायची आहे, विषय काय आहे एक्झॅक्टली. तर तेजस एकनाथ नाईक या ठिकाणी आलेले आहेत. मालिकावीराची बाईक आपण पाहत आहेत, हिरो या कंपनीची, आणि ही बाईक आम्हाला ज्यांच्याकडनं प्राप्त झाली आहे ते तेजसजी नाईक. आणि त्याचबरोबर ह्या पाच ट्रॉफीज तुम्ही पाहताय, तर पहिल्या त्या पाच क्रमांकाच्या सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या भव्य दिव्य आकर्षक अशा ट्रॉफीज त्या देखील आम्हाला तेजस एकनाथ नाईक यांनी दिलेले आहे, जे उद्योगपती अंजूर गावचे. खरं तर पैसा भरपूर जणांकडे असतो, पण देण्याची दानद फार कमी लोकांची असते. क्रिकेटसाठी तेजस नाईक यांचं हे फार मोठं योगदान आहे, आणि त्यामुळे नक्कीच आयोजकांच्या वतीने त्यांचं हृदयाच्या अंतकरणातून आम्ही आभार व्यक्त करतोय. ही बाईक कोण घेऊन जाणार हा प्रश्न आहे, पण अंतिम दिवशी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. बाईक भरपूर आहेत, बाईक वाकण गावामध्ये 43 बाईक झालेल्या आहे. उद्या वाकण संघ इन ॲक्शनमध्ये दिसेल. 18 बाईक केतनच्या झालेल्या आहेत, 16 बाईक जीतच्याही झालेल्या आहेत, आणि त्यामुळे हा विक्रम टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पाहू शकाल. धावसंख्या धावपलकीवरती 9 करायच्या आहेत, 64 अजूनही 55 धावांची गरज आहे. तर प्लीज लगेचच फिल्डिंग लावा, सामना लगेचच सुरू कसा होईल. तर लक्षात असू द्या, ऑन फील्डवरती देखील एक क्षेत्ररक्षक असा आहे की त्याचा ड्रेस कोड थोडासा वेगळा भिन्न आहे. पण पॅनल्टी जरी 3 खेळाडूंचा भिन्न ड्रेस कोड असला तर असं नाही की प्रत्येकाला 2-2 धावांची पॅनल्टी लागेल, तर ही पॅनल्टी एकच लागणार आहे, लक्षात असू द्या. बॅटिंग करणाऱ्या संघासाठी ही सूचना असेल. हा चेंडू शफलून करायचा प्रयत्न, पायचीचा अपील. पंच सांगतायत की खूप जास्त उसळी होती, बाउन्स होता. बऱ्याचदा काही ठिकाणी प्रत्येक खेळाडूवरती पॅनल्टी लावली जाते, पण खरं तर हे चुकीचं आहे, आम्ही या मताशी सहमत नाही आहे. अनेकदा 3 खेळाडू किंवा 4 खेळाडूंचाही ड्रेस कोड एकसारखा नसतो, त्यामुळे ती प्रत्येक खेळाडूवरती जर तुम्ही पॅनल्टी लावाल तर मग ती पॅनल्टी भरपूर मोठी होईल, त्यामुळे लक्षात असू द्या. टेमकरपाडा संघ, तुम्हीही पुढच्या सामन्यात जेव्हा उतराल, जेव्हा तुम्ही सामना, इथे काय जबरदस्त प्रहार, इथे समालोचन कक्षाच्या अगदी बाजूला, आणि समालोचन कक्ष खरं तर मागाशी मी उल्लेख करायचा विसरलो, सूरज पाटील अत्यंत जवळचा मित्र होता माझा, इताडे गावचा, आणि एक यंगस्टर होता, ॲडव्होकेट LLB तो करत होता, पण काळाने त्याला आपल्यापासून हिरावून नेलं, आणि त्याच्या आठवणींना उजाळा या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं गेलेलं आहे. सूरज पाटीलला आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय. धावसंख्या धावपलकीवरती आपण पाहतात 15 धावा. तर चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं तर 1-2 एक चेंडू शेष आहे. तर धावसंख्या धावपलकीवरती 15 आहे, करायचे आहे 64, म्हणजे अजून 49 धावांची गरज. रिप्लेमध्ये पाहू शकाल, स्टँड अँड डिलिव्हर, अत्यंत जबरदस्त प्रहार केला होता फलंदाज होते सुजित. तर पॅनल्टी ॲड करायची, ती नंतर करणार आहेत या षटकानंतर, आमचे स्कोरर असं म्हणतायत. हो, यावेळेस पडल्यानंतर चेंडू टेक ऑफ घेतोय, खूप चांगला बाउन्स, टॉस केला होता, आणि अशा पद्धतीने आपण पाहिलं तर षटक क्रमांकडे कडे दिवस संपलंय. तर दापोडे संघ, हे तिसरं षटक सुरू होते, संपायचे आज जर तुम्ही आले नाही टॉससाठी तर यायचं आपण प्लीज. दापोडे संघाने तिसरं षटक संपायचे आत लवकरात लवकर यायचं. 2 धावांची पॅनल्टी ॲड करतोय, मागाशी ती राहून गेली होती. तर धावसंख्या धावपलकीवरती 15 होती, आता ती 2 ॲड केल्यानंतर 17 झालेली आहे. आणि आता करायचे तर आपण पाहिलं तर इथून 47 विजयासाठी, आणि चेंडू शिल्लक आहेत 18. रिक्वायर्ड रेट आपण पाहिलं तर 15.66. स्क्रीनवरती पाहू शकाल आमचं हे व्यासपीठ, व्यासपीठावरती मान्यवर तेजस
जाधव यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची बाईक दिली गेलेली आहे आणि त्याचबरोबर पहिल्या तर पाचव्या क्रमांकाच्या ह्या सर्व ट्रॉफीज त्यांनी दिलेल्या आहेत. त्यांचं हृदयाच्या अंतःकरणातून आम्ही आभार व्यक्त करतोय. एक हँडसम पर्सनॅलिटी, एक दानशूर व्यक्तिमत्व, सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं नाव आहे आणि त्यांच्या सौजन्याने आम्हाला ही बाईक आणि या पाच ट्रॉफीज मिळालेल्या आहेत. तर दोन षटकं संपन्न झाले, धाव आहे धावफलकावरती 17 आणि अजूनही 47 गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18. सामना रंगदार स्थितीमध्ये जाऊ शकतो. सुजितने, निशांतने धोक्याचे घंटा वाजवले, दोघांच्या बॅटमधून एक एक षटकार आलेले. तर दापोडे संघाच्या संघनायकाने यायचं आहे, अर्षद किंवा राजन कोणी या संघनायकाने लवकरात लवकर यायचं. राजनोली आणि दापोडेमध्ये यानंतरची एक जबरदस्त फाईट, वीक फाईट तुम्ही पाहाल. चौथी लढत असेल चिराग माईचा राहणार संघ त्याच्या विरुद्ध खारेगाव, पण या नंतर राजनोळी आणि दापोडे टॉससाठी यायचंय. तर बॉलिंग मार्कवर हरीश जोशी येतोय. आज हरीशने इम्प्रेस केलंय, हरीने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पहिल्या सामन्यात स्वीकारला. 17 धावा त्याने केल्या आणि त्याचबरोबर 4 गडी त्याने बाद केली आणि या सामन्यातही 11 धावांचं योगदान त्याचं पाहायला मिळालं. सातत्य टिकवणं क्रिकेटमध्ये फार कठीण असतं, पण हरीने मात्र सलग दुसऱ्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली. बघूया बॉलिंगमध्ये हरी काय करतोय. सर्वांचं लक्ष आहे 18 चेंडू आणि करायचे आहेत विजयासाठी 47 धावा. पॉवर प्ले संपल्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं विस्फारलेलं तुम्ही पाहाला. निशांतसाठी ऑन साईडला स्क्वेअर लेग मिड विकेट, त्यानंतर आकाश पाटील जे सुरेश आहेत, त्यानंतर परेश शेठ पाटील. आणि या दरम्यान काय घडतंय, आणखीन एक धमाका निशांतच्या बॅटमधून रिप्लेमध्ये पाहू शकाल. काय जबरदस्त टायमिंग, प्रॉपर ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. निशांत षटकाराने इथे मात्र तर प्लीज या ठिकाणी नाव व्यवस्थित आम्हाला कळू द्या. अक्षय स्ट्राईकला, हा चेंडू ऑन साईडला, यावेळेस मात्र समोर क्षेत्ररक्षक झेल झालाय ड्रॉप. कॅच सोडले की मॅच ही येणारी वेळ ठरवेल. दरम्यान मॅन ऑफ द मॅचसाठी ज्यांच्या वतीने तुळशीचं सुंदर रोपटं दिलं जातं असे सतीश पाटील साहेब उपसरपंच सांगोडेचे शुभाग म्हणत आहे. स्वागत आहे साहेबांचं, हार्दिक सहर्ष स्वागत आहे. झेल ड्रॉप केला आहे क्षेत्रक्षकाने, जीवनदान अक्षयला मिळालं आहे आणि आता मात्र अक्षय या मैदानावरती नक्कीच आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का प्रश्न उपस्थित झाला. स्ट्राईकला सुजित, धावसंख्या धावपलकावरती 24-40 गरज आहे. ओवर द विकेट, हा चेंडू यावेळेस शॉर्ट मिड विकेटला, तिथे थोडीशी चूक झाली आहे पण एक धाव सहजरित्या पूर्ण करतायत. एका धावीने धावसंख्या धावपलकावरती 25, आता मात्र 39 धावांची गरज आहे विजयासाठी. या षटकातील एकूण चेंडू झाले 3, म्हणजे 15 चेंडू आणि 39 गरज आहे विजयासाठी सुरई संघाला. टेमकर पाडावरचे सुरई हा एक जबरदस्त चुरशीचा सामना आपण पाहत आहेत. सुरई संघ मैदानावरती संघर्ष करत असताना अक्षय स्ट्राईकला आहे, मगाशी निशांत असा उल्लेख केला गेला आणि निशांत नाही आहे, तो अक्षय स्ट्राईकला. हा चेंडू यावेळेस बॅटवर आला नाही, चेंडू थोडासा खाली राहिला, जास्त गती दिली नव्हती. अरेने आलेला ठाऊक आहे, लेगबायचा इशारा ते पंचांच्या माध्यमातून शिवराम वैती सर आणि त्याचबरोबर दिनेश नाईक सर असे दोन लेजंड अंपायर, अत्यंत अनुभवी, एक काळ या दोघांनी क्रिकेटच्या माध्यमातून गाजवलेला आहे आणि तोच अनुभव घेऊन गेले कित्येक वर्ष पंचांच्या भूमिकेत त्यांना आपण पाहत आहेत. आणि या विभागामध्ये दिनेश नाईक सर असतील, गोकुळ सर असतील, शानू कुरोशी असतील, असे कित्येक अंपायर आम्ही पाहत असतो. शिवराम वैदी सर जे मुलुंडचे आहेत ज्येष्ठ अंपायर,
चेंडू यावेस सुजीतला खेळायचं होतं, ऑन साईडला बीट केलंय, डॉट चेंडू येतं, हरीने मात्र चांगलं कमबॅक दाखवलेलं आहे. क्षेत्ररक्षकांना त्याला हवी तशी साथ मिळाली नाही, अक्षयला बाद करण्याची संधी निर्माण झाली होती पण ती दवडली आणि अक्षय मात्र खेळपट्टीवरती सुरक्षित आपण पाहत आहेत. धावसंख्या धावपळकीवरती 26 आहे, अजूनही 38 धावांची गरज आहे. इथूनही 13 चेंडूमध्ये पुन्हा एकदा हरी, हा चेंडू देखील खाली राहतोय, पुन्हा एकदा बीट केलंय. अशा प्रकारे षटक क्रमांक 3 ठिकाणी संपन्न होत आहे. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 26, धावांची गती 8.66 आणि आता मात्र करायचे आहेत 39 धावा. 38 धावांची गरज आहे कारण 64 टार्गेट आहे आणि 38 धावा करण्यासाठी 12.66 अशी धावांची धावगती राखावी लागेल. तर मंचावरती आगमन ज्यांचं झालेलं आहे, सुरे गावचे परेश पाटील, सर्वांनी आकाश पाटील, त्यानंतर वैभवजी पाटील, सुरे संघ या ठिकाणी खेळताना दिसतोय आणि या संघाला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर मंचावरती या मंचाची शोभा वाढत असताना अनेक मान्यवर तुम्ही पाहत आहेत, कला क्रीडा राजकीय शैक्षणिक आणि सांस्कृतिक विभागातील क्षेत्रातील अनेक मंडळी तुम्हाला मंचावरती पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये हे 3 मान्यवर आपण पाहिले, परेश पाटील, आकाश पाटील, वैभव पाटील, जे सुरई गावचे आहेत आणि सुरई संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. इक्वेशन पाहू शकाल, 12 चेंडू 38 आस्किंग रेट, 19.00 प्रति षटका मागे. तर बॉलिंग मार्कवर अजय, हा चेंडू फुल केला, खूप उंच क्षेत्ररक्षक जज करतात, अक्षयला परतावा लागेल आणि मैदानावरती 3 विकेटचं पतन होत असताना सुरई संघाच्या. अक्षयकडनं अपेक्षा होत्या, त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले होते, जीवनदानही त्याला मिळालं होतं पण तो मात्र बाद झाला आहे. आणि अजूनही 38 धावांची गरज आहे 11 चेंडूमध्ये. मैदानावरती नवीन फलंदाज केतन येतोय सुजितच्या सोबतीला, सुजितच्या बॅटमधून 1 षटकार आला होता पण त्यानंतर पुढच्या 3 चेंडूमध्ये त्याने फक्त 1 धाव केली आहे. 5 चेंडूमध्ये 7 धावांचं योगदान सुजितने दिलेलं आहे. स्ट्राईक रेट वाढवावं लागेल कारण दापोडे संघाच्या संघनायकाने यायचं आहे. हा चेंडू हवेत आहे, मिस टायमिंग झालंय, बॅटची कडा लागली आहे, सहजतेने झेल टिपला अजयने, आणखीन एक धक्का लागतो मैदानावरती आपण पाहताय. जय दुर्गा सुरई संघाला. अडतीस धावांची गरज आहे. सलग 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद झाले. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती गोलंदाज अजय, बघूया अजय हॅट्रिक पूर्ण करतोय का. 10 चेंडू 38 गरज आहे, 380 स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती चौकार असं इक्वेशन आता मात्र सुरई संघासमोर. हाफ ट्रॅकर झेलची शक्यता पण कुठलाही क्षेत्ररक्षक जवळपास नव्हता आणि अशा प्रकारे या दरम्यान जीवनदान लाभते कारण क्षेत्ररक्षक फार मागे होते. टॉससाठी यायचे दापोडे आणि राजनोळी, दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचे टॉससाठी लवकरात लवकर. या प्लीज कॉपरेट करा, वेळेवर या, वेळेवर सामने सुरू होणं फार गरजेचं आहे कारण 7 सामने कव्हर करायचे आणि 7ही सामने आपण जर पाहिले तर हे 5 षटकांचे आपल्याला ठिकाणी खेळवायचे. मागच्या 2 दिवसामध्ये आपण अशाच पद्धतीने 7 सामने कव्हर केले होते. पहिल्या दिवशी आपण पाहिलं पिंपळाची कामगिरी अत्यंत चांगली राहिली, काल मात्र नांदकरने आपल्याच मैदानावरती एक इतिहास रचला आणि सुपर 5 हा संघ दाखल झाला आहे. तर 9 चेंडू 36 गरज आहे, स्ट्राईकला फलंदाज आहे यावेळेस केतन. हा चेंडू ऑन साईडला, समोर क्षेत्ररक्षक झेलची शक्यता, फलंदाज केतनला परतावं लागेल. 5 विकेटचं पतन सुरई संघाच्या.
तर नक्कीच नाण्यापैकी केला जाईल या ठिकाणी आपण पाहू शकता. तर मान्यवरांना विनंती आहे, संजय पाटील साहेब, संजय तरे साहेब आणि विजय पाटील या मान्यवरांना विनंती आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र नाण्यापैकीचा कॉल केला जाईल. एका बाजूला असेल दापोडे संघ तर दुसऱ्या बाजूला असेल राजनोली संघ. तर नक्कीच मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र इथे नाण्यापैकीचा कॉल केला जाईल. तर नक्कीच नाण्यापैकीचा कॉल प्राप्त केले रांजनोली संघाने. नक्कीच मान्यवरांच्या शुभार्थीमध्ये शितपेय दिला जातो विनिंग कॅप्टनला. रांजनोली संघाने नाण्यापैकीचा कॉल प्राप्त केला. ठीक आहे, तर मान्यवरांना सुद्धा विनंती असेल पुन्हा एकदा मंचावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. तर नक्कीच मॅच चालू जास्त वेळ घेणारे सर्वप्रथम फक्त डिसिजन कळवायचंय. क्षेत्ररक्षण स्वीकारले रांजनोली संघाने. तर नक्कीच आपण जाऊया कॉमेंट बॉक्स मध्ये सज्ज असतील विनोद पाटील सर. थँक्यू. तर रांजनोली संघाने टॉस जिंकलेला आहे आणि ते फिल्डिंग करत आहेत. दापोडेला इन्व्हाइट केलं त्यांनी बॅटिंगसाठी. यानंतरचा सामना असेल चालू सामनाच्या दिशेने आपण जाऊया. इक्वेशन आपण पाहिलं तर या ठिकाणी 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 35 गरज आहे. अजयच्या षटकामध्ये 3 गडी त्याने बाद केले आहेत. अजय हरीने मात्र आज इम्प्रेस केलेले आहे टेमगरपाडा संघासाठी. अत्यंत चांगली कामगिरी या दोघांनी, बॅटिंग असो बॉलिंग असो, इम्प्रेस केले. अजय या सामन्यामध्ये फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही पण पिंटूने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. 20 धावा त्यांनी केल्या होत्या. तर हरीनेही 4 चेंडूमध्ये 11 धावांचं योगदान दिलं होतं आणि आता इथून 6 चेंडू 35 गरज आहे. सुरेश संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. त्यांची बुडणारी नौका किनाऱ्यावरती कोण लावणार विजयाच्या हा प्रश्न आहे. बघूया स्ट्राईक लावायचा फलंदाज आहे संदीप. हा चेंडू यावर ड्राईव्ह करतायत. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. फक्त एक धावेल आणि आता 5 चेंडूमध्ये करायचे आहेत 34 धावा. 5 चेंडू 34 धावा विजयासाठी. स्ट्राईकला आलाय फलंदाज यावेळेस निशांत. फुल लेंथ होता, ड्राईव्ह केला मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक लॉंगॉनवरनं फार वेगाने गेलेले आहेत. अलंग कार्पेट या ठिकाणी खेळले होते 1 धाव. आणि हा सामना देखील आपण पाहिले तर आता टेमगरपाडा संघाच्या बाजूने झुकलेला आहे पूर्णपणे. आमचे स्कोरर या ठिकाणी जात असताना अक्षय कोळी अत्यंत चांगलं स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. हा चेंडू ड्राईव्ह केला आहे पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त औपचारिकता शेष आहे. टेमगरपाडा संघ विजयाच्या समीप आहे. सुरई संघाने पहिल्या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली पण या सामन्यामध्ये त्यांची गोलंदाजी इतकी प्रभावशाली राहिली नाही. हा चेंडू रक्षात्मक पद्धतीने खेळत आहे तर मिडविकेटच्या दिशेने सिंगल येते. फक्त औपचारिकता शेष ती पूर्ण केली जाते कारण आता चेंडू शिल्लक आहेत फक्त 2. 4 सिंगल आलेले आहेत. हा चेंडू यावेळेस पायची चापील. पंचांचं बोर्ड आकाशाकडे. फलंदाज बाद होतोय. संदीपला परतावा लागेल. 6व्या विकेटचं पतन यावेळेस मात्र सुरई संघाच्या. नवीन फलंदाज रौनक. 1 चेंडू शिल्लक आहे. 31 गरज आहे आणि यावेळेस मात्र अपील केले गेले आणि अशा प्रकारे फलंदाज त्रिफळाचित होत आहेत. आणि टेमगरपाडा संघाने आपली विजय घोडदौड सुरू ठेवलेली आहे. वेल प्लेड टेमगरपाडा संघ. अत्यंत जबरदस्त कामगिरी
आणि हा सामना त्याने जिंकलेला 30 धावांनी. पहिला सामना 40 धावांनी जिंकला होता, हा सामना 30 धावांनी जिंकलेला आहे. आणि डिमकरपाडा संघ मात्र तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. वेलप्लेड टिमकरपाडा, हार्ड लक सुरेश संघ. पहिल्या सामन्यात तुमची अप्रतिम कामगिरी होती, या सामन्यामध्ये तुमच्याकडे चुका झाल्या, त्या चुकांचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण तुम्ही करायचं आहे आणि पुढच्या स्पर्धेमध्ये या चुकांची दुरुस्ती करून तुम्हाला मैदानात उतरावं लागेल. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच ज्याने या खेळपट्टीवरती 20 धावांची एक विस्फोटक साकारली तो पिंटू ठरलाय सामनावीर. यायचं पिंटू मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी, मेडल, सरप्राईज गिफ्ट दोन आहे, त्यानंतर ज्यूस, त्यानंतर सुंदर असं रोपट आहे तुळशीचं, दोन सरप्राईज गिफ्ट आहेत. तर मॅन ऑफ द मॅच पिंटू. तर मी विनंती करणं विजय पाटील साहेब जे